अजित दादा सर भारी पडून जाते सगळ्यांना, कारण की सगळे लोक त्यांच्या मागे पळू लागले. आता अजित दादा पेक्षा भारी आपले देवेंद्र बाबू आहेत. हॅलो हॅलो, खासदार सुभाष भामरे साहेब बोलतो ना? बोलतोय साहेब. मी संभाजीनगर औरंगाबाद रमेश पाटील बोलतो साहेब. हा बोला साहेब. थोडस बोलायचं होतं मला, थोडी चर्चा करायची होती 5 मिनिटं साठी. हा बोला ना. मी म्हणलं आता हे भाजपमध्ये हिंदुत्वासाठी जे म्हणजे चालू आहे, तर आता याच्यामध्ये सगळे अजित दादा वगैरे आता हे समजे सेक्युलर लोक आहे, यांना काही हिंदुत्वाचं वगैरे काही जाण नाही, तुम्हाला माहिती असेल ते. मग ते घ्यायलाच नव्हते पाहिजे ना, एक तर त्यांना प्रवेशच नसतं करून घ्यायला पाहिजे. तुम्ही चुकीच्या माणसाला विचारता, ज्यांनी घेतलं त्यांना विचारा सर. आपण पण खासदार आहे ना पण सध्या. हो ना, मी खासदार जरी आहे पण प्रदेशाचं नेतृत्व आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत. ही मंडळी डिसिजन असं डिसिजन नसतं साहेब. त्याच्यामुळे कसं माहिती का, ठीक आहे घेतलं तर मला काही प्रॉब्लेम नाही बघा, पक्ष असे काही घेणं पण नाही, आपण माणूस बघून मतदान करत असतो. पण आता खिचडी झाली ना, आता मला सांगा उद्या अगर समजा तुम्ही आता म्हणजे समजा ठीक आहे आता हे महाराष्ट्रात घडलं, उद्या होऊ शकतं की मग अमित शाह साहेब आपलं असोदीन ओवैसी पक्षात घेऊन उपप्रधानमंत्री करतील आणि मग आपलं यांचं नाव काय इम्तियाज अली साहेबांना हे करतील म्हणजे काय याला म्हणतात ते कायदेमंत्री करतील, कारण ते फार हुशार आहे इम्तियाज अली. हॅलो, मग तुमच्यावर अन्याय झाल्यासारखं होणार नाही का? नाही एवढं काही होणार नाही निश्चिंत राहा. मला तर काय वाटतं माहिती का, सगळ्यांना घेऊन टाका. बघा सध्या प्रश्न असा आहे, ते तिन्ही पक्ष मिळून आपल्याला जरा जडपडताय. बरोबर, आपल्याला मोदी साहेबांना प्रधानमंत्री परत करायचं आहे. नाही ठीक आहे ना, आपण मतदार बघा. दोन मिनिटं ऐका ना. उत्तर प्रदेशला नंतर सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे. बरोबर, महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त खासदार पाठवायचे आहेत, आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. नाही खासदार केल्या लोक मोदी साहेबांनाच मतदान करतील. आपण आमच्या शहरामध्ये थोडस अवघड आहे, संभाजीनगर औरंगाबादला थोडस माणूस बघून मतदान होतं इथं. फक्त विषय असा आहे साहेब की आता अजित दादा भारी पडून देत पण आमदारांना काही सुधारून द्यायचे नाही. अजित दादा सर भारी पडून जाते सगळ्यांना, कारण की सगळे लोक त्यांच्या मागे पळू लागले. आता अजित दादा पेक्षा भारी आपले देवेंद्र बाबू आहेत. नाही अमित शाह आहेत. नाही देवेंद्र बाबू भारी नाही होऊ शकत, एकदम समाजाचा विषय आहे. बघा जातीवाद मी करत नाही पण आहे ना मतदार जातीवाद करतो. अजित दादा पवार मराठा आहे आणि फार फरक पडतो. शिंदे साहेब मराठा होते ना, त्यांच्या मागे पण तुमच्या भावना मी वरती पोहोचवतो. बरं, मला एक विषय विचारत होतो ऐका सर नॉर्मल. हॅलो, मी म्हणलं ते पण एक न्याय अन्याय केला साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदारावर पण एक. हॅलो, काय तुम्ही त्यांना ते गुवाहाटीला नेलं नाही, काही त्यांना हिरवळ बिरवळ ते काही दाखवली नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्याशी काय चर्चा करताय? बरं ठीक आहे सर, तर धन्यवाद सर किती वेळेबद्दल. बोलो बरं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.